संसाराचे सर्व जीएसबी भाव भयणीक मिगेल नमस्कार। हांव सुचित्रा यश शणे कर्नाटकचे अगदी मालगडे सेवा संघ जावन आसचे कोडियलाचे गौड सारस्वत ब्राह्मण सेवा संघ हांणी घडून हाडचे आमी जीएसबी हे श्रृंखलेक तुम सर्वांक स्वागत आनी येवकार। आजी आमी जीएसबी हे श्रृंखलेचे 12वी आनी आखरी उपाख्यानाक आमी पावल्यात। आमगेल जीएसबी समाज सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आर्थिक स्थरांतो बळवंत जावन आसचे समाज। सरस्वती न्हंयची देगेरी सावन गोमांतका येवन रब्बून कोंकणी भास उपजान समृद्ध जावन आसतना पोर्चुगीसाले शोषण आनी बलात्कारपूर्ण मतांतराचे चुकून निकास जेवच्याक गोमांतका सावन वेगळे वेगळे प्रदेशाक गांवाक विस्थापित जाल्यारय तांगेल आत्मगौरवाक कळंक येनाशी पळोवन घेतिले समाज आमगेले। आमी जीएसबी समुदायाचे साहित्यक क्षमता ललितकला प्राविण्य शैक्षणिक व्यापार आनी वाणिज्याचे देणी कितले आनी कस आस म्हणू आमी हाची फाटीची उपाख्यानांतू पळयलेले आस। आजी आयची उपाख्यानांतू आमगेल विशय युवा दर्शन। आयच्या कार्यावळींतू आमी वेगळे वेगळे प्रदेशा सकून आयले शिक्षणेंतू उत्कर्ष घेतिले शिकपींक चुनला। हे विद्यार्थीले शैक्षणिक साधनेक गौड सारस्वत ब्राह्मण सेवा संघ कोडियल हाजे संस्थापक दिवसांतू सन्मान प्रशंसा आणि अभिनंदन केलेले आस। आजी त्या सर्व शिकपीक आपोन तांगेल विचार प्रकट करूक अभिव्यक्त करूक एक अवकाश आणि वेद दिला। आता पहिले अनुसूचींतो आम्ही SSLC आणि PUCच्या साधकांक आह्वानित केला। हे बैठक संचालित करूक आमगे लोटो आसची गौड सारस्वत सेवा संघ कोडियल हाजे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर कस्तुरी मोहन पै हानी, श्री BR शेणे हानी, श्रीमती वतिका पै, श्री MR कामत हानी हानी पुरा येवन वेदिकेक येवन बैसुका म्हणून हांव मागता। धन्यवाद। आता प्रोफेसर डॉक्टर कस्तुरी मोहन पै हानी सर्वांक स्वागत करका आनी येवकार मागून प्रास्ताविक मणका म्हणून हांव निमगून घेता। आनी तशीची SSLC आनी PUC चेडवान येवन हांगा वेदीर बैसुका म्हणून निमगून घेता। आमी GSB गौड सारस्वत ब्राह्मण सेवा संघ हो एक सेवा संस्था। कसल सेवा हो सेव कसले जाय जालो अशें म्हणलें एक दोन प्रास्ताविक उतरां आमी आजी तुमकां सांगपाक पडटा। आयची जग वेगळ वेगळें जगत आसाची हांत भितर असो संस्थेचें स्थान कसं न्हय वो इत्याक जावका जालो हाजी गरज कसं नाशिल्लें अशें म्हणलें एक दोन उतरां प्रास्ताविक दवरून हांव सांगपाक पडटा। सुचित्रा शणेन सांगलें आमी स्थळांतर जालेले मायग्रेटेड पॉप्युलेशन सांगले तिणें सरस्वती न्हंय जाली गोमांतक जालें मागीर हांगा कोडियालाक आमी रबील आशिल्ले मस्त कडेन रबल्यांचे समपलेल्यार आमी अस्तंते सगळेचे खंयचे करावळे आसा समुद्रा देग आसा थंय सगळे रबिले आसात। अस्तंतेच म्हळ्यार पश्चीम दिकेचे वेस्ट कोस्टाक हे 85 वर्सांच्या समयांत पयलें एक 150-200 वर्स मेरेन आमी कांय पोटाक कांय धावका खावका जेवका माथ्यार एक माडसका म्हळ्यार घर राबच्या कडेन जावका अशी आमगेले
आमगेले अगत्य कसं अशीने ताका आमी आमगेले ध्यास दिलो, आमगेले ध्यान दिले. एक कष्ट कसं आशिल्लं म्हणल्यार आमगेले धार्मीक स्थळ सगळ्यांची मोडली पुर्तुगेजांनी विदेशांनी, तसो आमगेले लोकांनी धार्मीक स्थळ बांदच्यास सुरू केली आनी एक 150-200 वर्सां आज मेरेन बांदता असच. ताका एक मिती म्हूण ना, कोणें बांदूं येत. हाजे मद्दें तूं हे 500 वर्सांचे समयान तूं दुसरें कसलें आमगेलें आमकां अगत्य आशिल्लें, आमकां गरज आशिल्लें हें पळोवच्याक लोक कमी आशिल्ले. हें करतना आमी 450-450 वर्सां हुपून गेलें. आतां हो समजतो उदाहरण एक तुमकां सांगता जाल्यार 1938 घडलो. एक दोन संस्थे ताजे पयली घडिल्ले आसच आमगेले समाजा भितर. हाजे मात ध्येय उद्देश कसो आशिल्लो हें पुरो आमी केलें म्हूण बरेची व्यापारी गूण आशिल्लो आमगेलो आतांत सांगचे आमी सांगलां सारस्वत ब्राह्मण म्हूण. ब्राह्मण म्हणलो वैदीक वृत्तींत आशिल्लें म्हूण, पूण आमगेलो हाताक लायक व्यापारी गूण आशिल्लो. तसो हे व्यापार करून बरे केले, चांग आमी कमयले, नांव केले, घर बांदली, व्हड व्हड संस्थे बांदले. पूण असल एक संस्थो सेवा संस्थो हाची गरज कसं आशिल्लें म्हणून पळयल्यार एक विदेशी लोकाले ज्यो ताका तांणी मिशनरी म्हणलेलो एक नांव दिलेलें आसा. मिशनरी म्हळ्यार कसं न्ही एक ध्येय आशिल्लें, एक मिशन आशिल्लो लोक म्हूण. ताजें एक तत्व कसं आशिल्लें म्हूण म्हळ्यार जे कश्टार आशिल्ले तांकां सहाय करी म्हूण, तो तुका ओलवता म्हूण. आनी तेंच प्रिंसिपल दवरून तांणी काम केलें. आमी तें प्रिंसिपल काण घेवच्याक, तें तत्व काण घेवच्याक तोडेची तोडो केलो. हे तोडो केल्ले निमित्त आमगेले संस्थे पळय आज पळय तुमी 100 वर्सां भितर वयली संस्थे सची जे वेगवेगळे कार्यावळ आमी मागीर केल्याची ताजे बगी हांव मात सांगू वचना. आमगेलो प्रास्तावीक मात्र अशी हो संस्थ घडलो. ह्या संस्थेन हांणें हांगा GSP युवक वृंद फंड म्हूण आशिल्लें, GSP महिला वृंद आशिल्ले आनी पुरवट करून वेगवेगळे नमुने कार्यक्रम केलेच. पुस्तक दिल्यांची तुमकां गोत्त आसतली, युनिफॉर्म दिल्यांची, शाळे वच विद्यार्थ्यांक साती दिल्यांची, कसले कसले दिनी मस्त पुरो केलां काम. 15-20-25-50 आमगे पुस्तक दिवचे कार्यक्रम स्टार्ट जाल्ले 1950 इश्वेन जाल्यांचे, म्हणल्यार ताका 70 वर्सां जालीं. जाल्यार आज समय बदल्ला. हे बदल्ले समया भितर जे हाजे उपयोग काण घेतिल्ले एके तांगेले मागे वयली पीड ही पिळी सगळीची बदल्ल अनेक पिळे अशी तिन्नीच पिळी आमगेले येता आसा. आतां तुमी ह्या पिळीन तुला सच, ह्या जनरेशनान तुला सच. आमी हे कार्यावळ करताची घर कडेन वता, तांणी पिताची जेवताची वताची. हे शैक्षणीक क्षमताय घेतिल्ल्यांक सन्मान करची कार्यावळी करून 10-12-15 वर्सां जालीं, 20 वर्सां जालीं घेतली. तुमगेलें चिंतन कसं आसा, तुमगेलें मनांत कसं आसा हाजे बगी आमी केन्नाय भासाभास केलें ना. एक इंटरॅक्शन केलें ना मागशीचें म्हळ्यार फाटीचें. एक 10 वर्सां भितर सगळ्यांची चिंतन बदल जालेलें आसा. आज आमकां जावका तुमी कसलें चिंतन करताची म्हूण, तुमगेलें मनांत कसं आसा.
आणि त्या खातीर आम्ही कष्टकाण लावून पुराकाण सोदू न्हू फोन कर न्हू तुमगेलो विळास पत्तो घेवन ताका पत्र बरोवन आम्ही तुमकां येवच्याक हांगा मागणी केलेली आसा. तुम्ही आयल्यान सगळींची खंयचे एक वारें वळख कशें आसता म्हळ्यार आमी 100 लोकांक पळयल्या रे तांतू भितर 60 जाणांक आपोवण वता 40 जाणां ते समो पळयताची खडेर 25 जाण येताची हे आमगेले रितीनिती. आमकां कसलो बेजार ना. आमकां जे तुमी येयले आसाची तुमगेलोच भासाभास केल्यार आमकां संतोश. आमी ताजे खातीर आजी एकठांय जाल्याचे हांगा मेळ्ळ्याचे सना जेवका मस्त व्हडात वयर आमी दोड आमगेलो सभाग्रह आसा आमी थंय कर न्ही ते व्हड सभाग्रहांत कोणके आमी कोणके वयर उलयताची तुमी काय सकल बसून उलयताची आज तशें ना. आजी आमगेले पैकी थंय आशिल्ल्या न्ही म्हळ्यार हो संस्थ चलोवन व्हरतल्या न्ही म्हालगड्यान म्हणून घेतिल्ल्या न्ही हांव एकल्यानी आज उलोवचें हांगा राबून आनी पुरो तुमी उलोवचे. हांत भितर तुमकां कितलो गोत आसो कितलो गोत ना अशें म्हणल्या खातीर आमी हें केलेलो न्हय हो कार्यावळ जे आमकां गोत ना आमगेलें समजावणें ना आमकां कळना ते तुमगेलें आयकून घेवचे कितें हो कार्यक्रम हाजे निमित्त हें जग आज बदलता आस तुमी सगळ्यांक गोत आसा हिंदुस्तानाची युवा पिळगेन तूं सगळे जगत त्यारी अगदी चड संख्या सुचे युवा पिळगे सुचे आमगेलो देश आनी मुखार वेले 15-20 वर्स भितर सगळ्यांची देशाचे आडळीत सुत्रधार जावन तुमी येतले आसताचे आमी परत तेन्ना जाणटे जावन वताचे जाणटे म्हण मांतार जावन वता आसता अशी तुमगेलें मतान कसो आसा तुमी कशी चिंतन करताची अशें हाजे एक अणभव घेवचे खातीर आमी आज हांगा मेळ्ळेले आसाची तुमकां पुरो जाणांकय हांव आमगेलो संस्थे तर्फेन मनपूर्वक जावन काळजांत करून तुमकां स्वागत सांगता आनी येवकार सांगता. आज आमी थंय बसून थोडी प्रश्न कित्याक निमगे ताची म्हळ्यार खाली एक की दिवचे मात्र आमगेलो प्रश्न एक जवाब जावका म्हण न्ही तुमगेलें चिंतन एक ती की आमी मस्तपट पळयताचे हांगा आशिल्लें की आमगेलो कार्यावळ चलोवन मेले मास्तर गोत्त हे सगळे कार्यावळ जाता रे 50-100 जाणांक थंय हें केलेलें आसा सन्मान केलेलो आसा कोणय एक लेवन एक दोन उतर तुमकां अणभव सांगाचे म्हळ्यार तोंडा तोंड पळयता आसले आज तशें जावचें ना हर एक मनशान तुमी हर एक चेडान तुमी तुमगेलो मनांत तुलें चिंतन सांगता आमी शिकूका ताजे ताजेन आमी आनी आमगेले समाजाचे चिकेची वाट समकोन घेवका जाता आमगेलें म्हूण न्हय सगळे देशाचे हांव सांग आमगेलें म्हण म्हणटना खाली आमगेलें GSP म्हणलें नाकाचे सगळे देशाचे आमी एक संस्कृती आमगेलो देश त्या खातीर तुमगेलें आज तुमकां आमी आपयलें आसा आनी आमी आतां ती कार्यावळ्यांत प्रारंभ करताचे हांत भितर कोणें आमगेलो आडळीत मंडळी सुमार जाण आसाची अशें एक प्रश्न हो एक की दिवच्याक मात निमगे दिताची तुमकां मनाक कशें दिसता की तेच बगे आमी एक 5 मिनट अशें म्हूण धरलेलो आसा एक आमकां एक 30 जाणां बीन तरी उलोच आयल्यार 150 मिनट जाता तुजे 3 घंटे लागू वता आमगेलें आमी आतां 10 साडे 12 ताय म्हूण आमगेले लेख आमी धरलेले आसा हांतूं भितर येता एक कितले येता 15 मिनट गेले की 20 मिनट गेले की वय 25 मिनटां लागी आमगेले हें जालें आतां आमी मुखार कार्यक्रम चलोवन घेवताची हाका आमचे लिस्ट आसा अशें आमी खंयचे एक नमुन्यार करता ना खंयचे एक लिस्ट धरलां त्या प्रमाणे आमी हांगा आपयता तुमी हांगा येवका आनी आमी जे खाली एक तुमी की दिवन सोडटाचे तुमगेलें चिंतन आयकुचें तुमी मुक्त मनार उलोवका तुमगेले घरकडत हांगा आसाची अशें म्हणल्यार कितें कसलें हें करनाका तांकांय कळका तुमगेलो मनाक तांणी घरां आसल्यार तुमकां तांकां गोत्ता आसना तुमगेलें मन कशें काम करता म्हूण मागीर आम कशें कळचें अशें हें करून आजी हे कार्यावळ घडोवन हाडल्या आतां तेय मायक आसा तेय आमगेली ते मायक घेवन पयले नंबरा पळय हांव थंय येवन बसतां सगळ्यांक परतून एक स्वागत सांगता धन्यवाद आमी GSP पयलो विद्यार्थी रतन कामत रोटरी इंग्लीश मिडियम स्कूल
हनी रतन कोई तू हंग आई हमको बारी खुश चले पी यू सी वो अत फर्स्ट पी यू सी हूँ अत पी यू सी फर्स्ट पी यू सी तू रतन मिगल एक प्रश्न है तुम्हें तुगल चिंतन गाल का तू शिनम पढ़ी तो है वो पढ़ाई तो मात्र एग्जाम टाइम और पढ़ाई ना लरी तशी फर्स्ट पढ़ाई तो सिल मगर एग्जाम टाइम हम सीरियस चलो मगर हम मस्त हार्ड वर्क कर नू मग लाइक मार्क मिल ले मिगल टीचर्स ने मग मस्त सपोर्ट के मध्य तू मैं कोरोना पूरा यून एग्जाम पूरा पोस्टपोन जो चुमकल सिनेमा तुका कसले ये दिता मतलब एक चिंतन एक वाट दिता कि तुवें कसल खातीर सिनेमा पळयता म्हणल्यार केलो फिल्म पुरो मस्त मोटिवेट करता तशी म्हणल्यार केलो स्पोर्ट्साच पुरो आसता म्हणल्यार तंत पुरो तांणी सांगता म्हणल्यार मस्त हार्ड वर्क केल्ले रे आमी एक लायक जैन जवेत मागीर म्हणल्यार आमगे देशाक एक लायक नांव वाडयत तशी पुरो केलो सिनेमान सांगता तशी सिनेम सोणो विंगड कसले तुगेले इंट्रस्ट तुगेले विंगड इंट्रस्ट कसले सिनेम दंता खंयचे विंगड विशयान तूं इंट्रस्ट घेता घेतस की वय म्हळ्यार हांव स्पोर्ट्सांत मस्त इंट्रस्ट म्हाका तशी हांव सिल्म पळयतना म्हाकाय मनांत येता म्हळ्यार हांवें तागेल म्हणके एक जावक जॅन मागीर म्हळ्यार तागेल म्हणके एक जावक हांव मस्त हार्ड वर्क केल्यार म्हाका एक लायक मागीर मागीर हांव लायक एक जॅन जेवेत तशी म्हूण पुरो जाता मन येता सिनेमा आनी शिक्षण सिनेमा म्हळ्यार तुका हें कसं स्पोर्ट्स तुका स्पोर्ट्साचे एट्रॅक्ट जालें न्हय हांवें स्पोर्ट्साचे व्यक्तित्व कोण एक व्हड मनीस जालो ताका चांग नांव आयलें स्पोर्ट्स आनी शिक्षण ओटू वताचे वय वय वताचे म्हळ्यार टायम मॅनेजमेंट करको फस्टाक हां आतां आमी एक दोन तीन घंटे स्पोर्ट्स खेळ्ळ्यार मागीर एक आठ सात आठ घंटे वाजुकाची तेन्ना आमकां टायम मॅनेजमेंट केल्ल्यार आमकां दोनी फिल्डांत लायक म्हळ्यार लायक काम करत दोनी फिल्डांत तशें अशी मिगेल मन एक संशय स्पोर्ट्स फिल्डा भितर चड तरी पार्टिसिपेट करता जाल्यार म्हळ्यार तांचो वांटो घेवका जाल्यार आनी तांचो नांव घेवका जाल्यार चड शिक्षण हेची गरज आसता म्हळ्यार ट्रेडिशनल शिक्षण फॉर्मल शिक्षण ताजें अगत्य पडतवें म्हाका एक डावट मनान म्हाका वता हांव खाली शिक्षण घेतलें हांव स्पोर्ट्स फिल्डला वता म्हळ्यार भितर आशिल्लो मिगेल शिक्षण मक्ष पडटा की म्हूण म्हाका भंय जाता अशें ना शिक्षण मक्षपणा हां म्हणल्यार आतां आमी टायम मॅनेजमेंट करता कशी आतां आमी कितलेय शिकल्यार मागीर स्पोर्ट्सांत हें आसल्यार म्हळ्यार स्पोर्ट्स आमकां एक हॉबी म्हणके हे आयकून म्हाका खुशी जाता आसा कसं म्हळ्यार तूं मोस्टली रॉटरी इंग्लीश मिडियम स्कूल म्हणून बरयलां सो आय गॅस तूं मुडबिद्रे सुकून आयला म्हूण ना किनीगोळी किनीगोळी पण किनीगोळी सुकून आयला म्हणजे एक खुशीचे विशय आमकां आमी पुरो सिनेम पळोवचे एंटरटेनमेंटाक तूं ताजे तांचे चुकून एक चांग विशय एक आण घेता म्हूण आयकूंक बारीक खूश जाता साजी आतां तूं पी यू सीन तूं कसो सब्जेक्ट घेतला कॉमर्स कॉमर्स सो फ्युचर प्लॅन कसले फ्युचर म्हणल्यार म्हाका सी ए जेवक म्हण इंट्रस्ट क्लासा पुरो वता ओके ओके पण तूं खंय खंयची इन फ्युचर इंटरव्यू वतन जावं कसले कारणाक टॅल मी युअर सेल्फ म्हळ्यार एक क्वेश्चन यू चान्सस म्हळ्यार तुगेले विशयान थोडे सांग म्हूण सांग सो तसले एक क्वेश्चन आयले रे तुगेले आतां इतले काळाचे एक्सपोजरा प्रकार तूं कसो रिप्लाय दिता गा फस्ट इंग्लिशांनी टॅल मी युअर सेल्फ फस्ट क्वेश्चन फस्ट नांव पुरो सांगचें मागीर म्हळ्यार आमकां खंयचे इंट्रस्ट आस मागीर आमगेलो कसो हॉबी मागीर म्हळ्यार आमकां मस्त इंट्रस्ट आतां एक इंटरव्यूचे म्हणले फस्ट आतां आनी ड्रेस बरो पळयता लायक ड्रेस करून वचचे तशी बरो मागीर तांणी कसं सांगता की तेन्ना नर्वस जेवचें ना तेन्ना करेक्ट ताका म्हळ्यार पॉयंट टू पॉयंट आन्सर दिवचे त्या बरो केल्यार इंटरव्यू पास रतन आतां
तुगेल निमचे पारंपरिक सिनेमा दाखवणं स्टार्ट केला डॉक्टर मामानं होय तशी हा कोंकणी मात्र पळव सिनेमा तू कोंकणी सिनेमा पळयला गे पळयला रे कंचे पळयला पळयनी नाही तो हा बारीक खुशी असेल सिनेमा पळयता म्हणता एक पुणी नका काय नाव पुणी गोतस गिरत कंचे एक कोंकणी सिनेमाचा अर्थ झालेले सांगू येत पुढलंही साधारण एक 25 वर्षा दाखवून असतं कोंकणी सिनेमा ऊन यशा पुरो दर अस ऐका लागे उज्वाडू उज्वाडू ऐकला जनमन पळयनी कंचे ऐकनी पळयनी पळयनी मात्र ऐक दवा आणि मुखार पुणे आम्ही कोंकणी सिनेमा आयल्या पळवून ताका एक सहकार आणि सहयोग दिव्या दैनामा जायत येस yes.